श्रोते हो विनोबांची गीता प्रवचने या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकणार आहात अभिवाचन केलं आहे दिनेश अडावतकर यांनी एकदा मी रेल्वेनं जात होतो यमुनेच्या पुलावर गाडी आली हृदय पुलकीत होऊन जवळच्या एका माणसानं नदीमध्ये दिडकी टाकली शेजारी एक चिकित्सक गृहस्थ होते ते म्हणाले आधीच देश दरिद्री हे लोक असे पैसे व्यर्थ दवडतात मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही त्या माणसाचा हेतू नाही ओळखलात ज्या भावनेनं त्या दोन दिडक्या त्यानं फेकल्या त्या भावनेची किंमत दोन चार पैसे होईल की नाही ते पैसे इतर सत्कार्याला दिले असते तर जास्त चांगलं दान झालं असतं वगैरे ते सारं मागून पाहू परंतु ही नदी म्हणजे ईश्वराची जणू करुणा वाहून राहिली आहे असं मनात येऊन त्या भाविकाच्या मनात काही भावना उत्पन्न होऊन त्यानं त्याग केला आता त्या भावनेला तुमच्या अर्थशास्त्रात काही स्थान आहे का, का। देशातील एक नदी पाहून त्याचं अंतःकरण द्रवलं ही भावना तुम्हाला समजेल का तर मग मी तुमच्या देशभक्तीची पारख करीन देशभक्ती म्हणजे का भाकर देशातील महान नदी पाहून सारी संपत्ती तिच्यात बुडवू दे तिच्या चरणी अर्पू दे असं मनात येणं ही केवढी देशभक्ती तो सारा पैसा ते पांढरे तांबडे पिवळे दगड ती किड्यांच्या विष्ठेपासून झालेली मोती पोवळी त्या सर्वांची पाण्यात बुडवण्या इतकीच किंमत आहे परमेश्वराच्या पायापुढे ही सारी धूळ तुच्छ माना तुम्ही म्हणाल नदीचा आणि परमेश्वराच्या पायांचा काय संबंध तुमच्या सृष्टीत देवाचा संबंध आहे का कुठे नदी म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन सूर्य म्हणजे किटसन बत्तीचा एक मोठा प्रकार त्याला काय नमस्कार करायचा नमस्कार फक्त तुमच्या भाकरीला मग त्या भाकरीत तरी काय आहे ती भाकर म्हणजे तरी एक पांढरी मातीच तिच्यासाठी का मिटक्या मारता एवढा सूर्य उगवला अशी ही सुंदर नदी दिसली तिथे परमेश्वरी अनुभव नाही यायचा तर कुठे यायचा इंग्रज कवी वर्ड्सवर्थ रडत म्हणतो पूर्वी मी इंद्रधनुष्य बघायचा तेव्हा नाचायचा कुदायचा माझं हृदय उचंबळायचं आज का बरं नाचत नाही पूर्वीची जीवनातली ती माधुरी गमावून मी दगड बनलो की काय सारांश सकामभक्ती किंवा अडाणी मनुष्याच्या भावना यांचंही महत्व फार मोठं आहे परिणामी त्यातून महान सामर्थ्य निघतं जीव कोणताही केवढाही असो तो परमेश्वराच्या दरबारात एकदा आला म्हणजे मान्य झाला अग्नीत कोणतंही लाकूड टाका ते पेट घेणार परमेश्वराची भक्ती ही अपूर्व साधना आहे सकाम भक्तीचंही परमेश्वर कौतुक करेल पुढे ती भक्ती निष्काम होऊन पूर्णतेकडे जाईल सकाम भक्त हा एक प्रकार आता निष्काम भक्ती करणारी पाहू यात पुन्हा एकांगी आणि पूर्ण आणि एकांगी तीन तऱ्हा पहिली तऱ्हा आर्त भक्तांची आर्त म्हणजे ओलावा पाहणारा देवासाठी रडणारा विवळणारा जसा नामदेव देवाचं प्रेम केव्हा मिळेल त्याला मिठी केव्हा मारीन त्याच्या पायी केव्हा जडेन अशी तगमग असणारा प्रत्येक कार्यात हा भक्त जिव्हाळा आहे की नाही प्रेम आहे की नाही या भावनेनं दुसरी दुसरीतर जिज्ञासूंची ही तऱ्हा सांप्रत आपल्या देशात फारशी नाही कोणी गौरी शंकर पुन्हा पुन्हा चढतील आणि मरतील कोणी उत्तर ध्रुवाच्या शोधार्थ जातील आणि आपले शोध कागदावर लिहून बाटल्यात घालून त्या पाण्यावर सोडून मरून जातील कोणी ज्वालामुखीच्या आत उतरतील हिंदुस्थानातल्या लोकांना मरण म्हणजे बाऊ कुटुंब पोषण याहून पुरुषार्थच उरलेला नाही जिज्ञासू भक्ताजवळ अदम्य जिज्ञासा असते प्रत्येक वस्तूतील गुणधर्म तो शोधतो मनुष्य नदीमुखानं सागराला मिळतो त्याप्रमाणे हा जिज्ञासूही शेवटी परमेश्वराला मिळेल तिसरी तऱ्हा अर्थार्थीची अर्थार्थी म्हणजे प्रत्येक गोष्टीत अर्थ पाहणारा अर्थ म्हणजे पैसा नव्हे अर्थ म्हणजे हित कल्याण कोणत्याही गोष्टीची परीक्षा करताना यानं समाजाचं कल्याण काय होईल ही कसोटी तो लावेल माझं लेखन भाषण सारं कर्म जगाच्या मंगलासाठी आहे की नाही हे तो बघेल निरुपयोगी अहितकर क्रिया त्याला पसंत नाही जगाच्या हिताची चिंता करणारा केवढा हा महात्मा जगाचं कल्याण हाच त्याचा आनंद प्रेमाच्या दृष्टीनं सर्व क्रियांकडे पाहणारा तो आर्त ज्ञानाच्या दृष्टीनं पाहणारा तो जिज्ञासू आणि सर्वांच्या कल्याणाच्या दृष्टीनं पाहणारा तो अर्थार्थी हे तिन्ही भक्त निष्काम खरे परंतु एकांगी एक कर्मद्वारा दुसरा हृदयद्वारा तिसरा बुद्धीद्वारा देवाकडे येतो आता उरला प्रकार तो पूर्ण भक्ताचा त्यालाच ज्ञानी भक्त म्हणायचं या भक्ताला जे दिसेल ते सारं देवाचंच रूप कुरूप सुरूप राव रंक स्त्री पुरुष पशु पक्षी सर्वत्र परमात्म्याचं पावनदर्शन नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा अशी तुकाराम महाराजांची प्रार्थना आहे नागाची पूजा हत्तीचं तोंड असलेल्या देवाची पूजा झाडाची पूजा हे जसे पागलपणाचे बांसले हिंदू धर्मात आहेत त्यापेक्षाही त्या ज्ञानी त्या भक्ताच्या ठिकाणी पागलपणाची कमाल झालेली असते त्याला काहीही भेटो किडामुंगीपासून ते सूर्यचंद्रापर्यंत सर्वत्र एकच परमात्मा त्याला दिसतो त्याचं हृदय मग मगतया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हेलावती असं हे जे दिव्य भव्य दर्शन त्याला भ्रम म्हणा वाटेल तर परंतु हा भ्रम सौख्याची राशी आहे आनंदाचा ठेवा आहे गंभीर सागरात त्याला देवाचा विलास दिसतो गायीत त्याला देवाची वत्सलता दिसते पृथ्वीत त्याची क्षमता दिसते निरभ्र आकाशात त्याची निर्मळता दिसते रविचंद्र ताऱ्यात त्याचं तेज आणि भव्यता दिसते फुलात त्याची कोमलता दिसते दुर्जनात कसोटी पाहणारा तो देव दिसतो अशा रीतीनं एकच परमात्मा सर्वत्र नटलेला आहे हे, हे पाहण्याचा ज्ञानी भक्ताचा अभ्यास चालू असतो आणि असं करता करता एक दिवस तो ज्ञानी ईश्वरातच मिसळून जातो मनुष्याचं जीवन हे अनेक संस्कारांनी भरलेलं असतं आपल्या हातून असंख्य क्रिया होत असतात त्यांचा हिशेब करावयास बसू तर अंतही लागणार नाही चोवीस तासातीलच क्रिया स्थूलमानानं पाहू लागलो तर कितीतरी दिसतील खाणं पिणं बसणं झोपणं चालणं हिंडणं काम करणं लिहिणं बोलणं वाचणं याशिवाय नाना प्रकारची स्वप्न रागद्वेष मानापमान सुखदुःख असे अनंत प्रकार आपल्याला दिसून येतील त्या सर्वांचे मनावर संस्कार होत असतात म्हणून जीवन म्हणजे काय असं जर कोणी विचारेल तर जीवन म्हणजे संस्कार संचय अशी मी व्याख्या करेन विनोबांची गीता प्रवचन या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं अभिवाचन केलं होतं दिनेश अडावतकर यांनी ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती